कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे आज दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11:30 ते 12 दरम्यान कुटुंब कल्याण शिबिराची तयारी सुरू असताना राजू किसन कांबळे व अजीज खान कादर खान पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात अचानक येऊन विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग केली. यातच वार्डमध्ये स्त्री रुग्ण अस्तव्यस्त अवस्थेत असतानाच तिथे शिरकाव करून शूटिंग केली. तसेच ज्या ठिकाणी पुरुष वर्गालाही जाण्यास मज्जाव केलेला असतो अशा ठिकाणी म्हणजे स्त्री प्रसूती कक्षामध्ये स्त्री वैद्यकीय अधिकारी ह्या एका महिलेची कॉपर्टी बसविण्यासंबंधित तपासणी करीत असताना सरळ प्रवेश करून सदरील व्यक्तीने महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी केली. तसेच ओपीडी सुरू असताना कर्तव्यावर कार्यरत असलेले डॉक्टर अभिजित बांगर यांच्या कामातही अडथळा आणून आताच काम थांबवा व माझे म्हणणे ऐका असा दम दिला. या सर्व प्रकारांमुळे रुग्णांना उपचारासाठी अर्धा ते एक तास तसेच रांगेत तटकळत बसावे लागले. एकंदरीत हा प्रकार अनुचित असून रुग्णालयात अनधिकृत प्रवेश करून डॉक्टर्स व रुग्णांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याबाबत राजू किसन कांबळे व अजीज खा कादर खा पठाण तसेच त्यांच्या सहकाऱ्याविरुद्ध कळमनुरी येथे रुग्णालयात विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग करणे व शासकीय कामात अडथळे आणण्याबाबत ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यातर्फे कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्री राजू किशन कांबळे व अजित खान कालकर्ण हे अचानकच सकाळी रुग्णालयीन रुग्णाचे पेशंट तपासणी काम चालू असताना अचानकच रुग्णालयात घुसून त्यांनी व्हिडिओ शूटिंग चालू करण्याचा प्रयत्न केला. यात स्त्री कर्मचारी स्त्री रुग्ण हे अस्तव्यस्त असताना त्यांची शूटिंग करण्यात आली. त्यानंतर जे महत्त्वाचे या दवाखान्यात जे आहे ते प्रसूती कक्ष म्हणजे लेबर रूम ज्या ठिकाणी आपण स्त्रिया बाळंतर होतो त्याच्यामध्ये एका स्त्रीची कॉपर्टी ही तपासणी चालू असताना हे दोघे जण मध्ये जाऊन दमदाटी करून त्याच्यामध्ये प्रवेश केला. ज्या ठिकाणी पुरुषांना सर दोघे कोण त्यांचं नाव राजू किशन कांबळे आणि अजीज खान या दोघांनीही स्त्री प्रसूती कक्षामध्ये जाऊन अनावश्यकपणे जाऊन तिथे कर्मचाऱ्यांना काम करण्यास मज्जाव केला. त्यात महत्त्वाचं म्हणजे गोपनीय तपासणी चालू असताना पुरुषांना ही मध्ये प्रवेश नसतो व संबंधितांनी कसल्याही नजुबंता प्रसिद्ध कशामध्ये प्रवेश केला. स्त्री स्त्रीत्वाची उटंबना देण्यात या तज्ञांनी तर कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बांगर हे रुग्ण तपासत असताना त्यांनी त्याचे अजीज खान आणि राजू कांबळे या दोघांनी येऊन त्यास दमदाटी केली व माझ्या सोबतून वाढत चला आता तुम्हाला मी काम करू देणार नाही. त्यावेळी सदर वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की तुम्ही सध्या 12:30 पर्यंतची उघडीची वेळ आहे तोपर्यंत मी रुग्ण तपासणी थांबवू शकत नाही. 12:30 नंतर मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो अशी त्यांनी विनंती केली. पण त्या विनंतीला पण त्यांनी 10 न देता सदर कर्मचारी म्हणजे रुग्ण थांबवून घेऊन 10-12 रुग्ण वाटे तपासणी थांबवले असतात त्यांचा खोळंबा करून त्यांना जबरदस्तीने वाटा घेऊन दिली व तिच्या कामात अडथळा आणत. यापूर्वीही सदरी राजू कांबळे त्याच्यानंतर अजीज खान त्यावेळी 3 ते 4 वेळा दवाखान्यामध्ये घुसून असंच अनधिकृतपणे शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यतः कुठल्याही दवाखान्याची शूटिंग करण्यासाठी त्यावेळी त्याची रीतसर परवानगी लागते पण सदरीने रीतसर परवानगी घेतली नाही आणि एका वाईट उद्देशाने त्याचा उद्देश काय माहिती नाही उद्देशाने नेहमी शूटिंग करणे नेहमी फेसबुकवर माहिती टाकणे माहिती अधिक टाकणे आणि येऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी करणे अशा प्रकारांचा नेहमी चालू झालेला आहे. तर हा सर्व लक्षात घेऊन आम्ही आज संबंधाच्या विरोधामध्ये प्रशासनाला आम्ही पुन्हा दाखवत आहोत. आनंद मेने ग्रामीण रुग्णालय कळमनुरी इथं बालरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज सकाळी 11:30 ते 12 10 ते 12 इसम त्यामध्ये श्री कांबळे आणि श्री अजीज खान हे दोघे आले आणि DMO डॉक्टर बांगर यांना सांगितले की तुमच्या स्वच्छतागृहात खूप घाण आहे आणि तुम्ही चला आत्ताच पाहून मिळू. तर डॉक्टर बांगर सर यांनी म्हणले की सध्या ओपीडी सुरू आहे आणि तुम्ही आपण नंतर पाहू पण त्यांनी म्हणले नाही चला आणि त्यांनी दबाव टाकला आणि त्यांनी त्यांना घेऊन गेले आणि त्यांनी विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग बाजूचे इतर 2 जण विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग करत होते. त्यांना मी हटकलं म्हणलं हे असं व्यवस्थित नाही आहे तुम्ही विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग करायची नाही आहे आणि तुमची ज्या काही गोष्टी असतील त्या आम्हाला व्यवस्थित बसून आपण त्यामध्ये मार्ग काढू शकतो. पण त्यांनी मग तर सांगितल्यानंतर विनापरवानगी व्हिडिओ शूटिंग त्यांनी मग व्हिडिओ शूटिंग बंद केली आणि त्यांना हेही सांगितलं मी की तुम्ही विनापरवानगी स्त्री स्वच्छतागृहात प्रवेश करणे हे निषिद्ध आहे कारण की तिथं स्त्रिया असतात किंवा आहे तसं करत जाऊ नका. तर ते म्हणले मी नाही तसं केलं असं ते वाद घालत होते. आज माझं नाव डॉक्टर अभिजित बांगर मी आज DMO ड्युटीवर होतो
आणि माझ्या ड्युटी दरम्यान साधारणतः 11:30 ते 12:30 सुमारास ते दोन इसम, त्यांचं मला नाव माहिती नाही, आणि त्यांच्यासोबत जवळपास 15 ते 20 त्यांचे सहकारी होते, हे अचानक आले आणि रुग्णालयाबद्दल माहिती देण्यासाठी मला आग्रह करू लागले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की 12:30 ओपीडीची वेळ आहे, त्यानंतर मी तुम्हाला जी माहिती हवी आहे ती देतो. पण त्यांनी त्यांनी माझ्या विनंतीला न जुमानता मला माहिती मिळवण्यासाठी आग्रह केला. स्टार न्यूज कळमनुरी.